ब्राह्मण सभा कारंजाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वानुमते नगरसेवक तथा समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसन्ना पळसकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रसन्ना पळसकर यांच्या सोबतच उपाध्यक्षपदी चारुदत्त दंडवते व श्रीराम धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. 6 मार्च रोजी ब्राह्मण सभेच्या वतीने आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण सभा सभागृह बेंबडपाट या ठिकाणी ही आमसभा पार पडली. यावेळी आमसभेचे अध्यक्षपदी रवींद्र सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुमंदिर संस्थानचे विश्वस्त बाबा पारसकर यांची उपस्थिती होती. ब्राह्मण सभेचे माजी अध्यक्ष नंदकिशोर जोशी व उपाध्यक्ष ऍडव्होकेट पिंजरकर यांच्या मार्गदर्शनात ही आमसभा संपन्न झाली, ज्यामध्ये समाज बांधवांच्या सर्वानुमते नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी समाजाच्या एकतेसाठी आणि उन्नतीसाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ब्राह्मण सभेच्या नव्या कार्यकारिणी प्रमाणे अध्यक्ष प्रसन्ना पळसकर, उपाध्यक्ष चारुदत्त दंडवते, उपाध्यक्ष श्रीराम धर्माधिकारी, सचिव संजय ढेणीकर, सहसचिव वैभव खेडकर, कोषाध्यक्ष मिलिंद पाठक, सहकोषाध्यक्ष दत्तात्रय दिग्रसकर, सदस्य अभिजित देशपांडे, सदस्य रोहित परकोटे, सदस्य प्रवीण जोशी, सदस्य मंदार पटवर्धन, सदस्य रोहित महाजन इत्यादींची निवड करण्यात आली. तसेच नंदकिशोर जोशी, डॉक्टर अजय कांत, रमेश उफाडे, आशिष तांबोडकर, ऍडव्होकेट दिगंबर पिंजरकर, मोहन तांबोडकर, अजय अनसिंगकर, देशपांडे, एमएससीबी रवींद्र सोनटक्के, शेखर देशपांडे इत्यादींची सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली. प्रसिद्धी प्रमुख म्हणून अक्षय लोटे व समीर देशपांडे यांना निवडण्यात आले. ब्राह्मण सभेच्या नवीन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.